विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी सुरेश काळे। विश्व 24 न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोजी तालुका विधी सेवा समिती परतूर वकील संघ परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेशीर शिबिर येणोरा ग्रामपंचायत तालुका परतूर जिल्हा जालना येथे संपन्न झाले। कायदेविषयक शिबिरासाठी महाराष्ट्र एल डी कोडेसर दिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती परतूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय श्री आर बी सूर्यवंशी सर सहदिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर व महाराष्ट्र अजित चव्हाण अध्यक्ष वकील संघ परतूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री शंतनू कपाळे विधी विद्यार्थी परतूर यांनी सूत्रसंचलन केले। विधीज्ञ श्री एम पी वेडेकर सर यांनी नालसा लीगल सर्व्हिसेस टू डिझॅस्टर विक्टिम्स थॉट लीगल सर्व्हिसेस ऑथोराइज स्कीम 2010 हा विषय मांडला व कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जुन चव्हाण सर वकील संघ परतूर यांनी मांडला व अध्यक्षीय भाषण विधीज्ञ श्री छेडेन कादरी वकील संघ परतूर यांनी मांडला। त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲडव्होकेट श्री सुरेश काळे वकील संघ परतूर यांनी मानले। या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच, ग्रामसेवक व नागरिक, महिला, बालके हे उपस्थित होते। त्याचप्रमाणे हेरगीकर सर, भावसार सर, दवंडे सर, पत्रकार हे सुद्धा उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात ही महापुरुषांच्या फोटोला हार घालून केली। त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्ते होते यांचा पुष्पगुच्छ घालून सत्कार समारंभ गावकऱ्यांनी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व गावातील सरपंच यांनी केला। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। ज्या ह्या आपत्तीचे लोक शिकार झालेत अशा लोकांना विधी त्यांना सेवा देणं, कायदेशीर त्यांना सेवा पुरवणं हा 2010 ही स्कीम आहे। आणि या अंतर्गत आपण पाहतो की कुठल्याही समजा एखादी आपत्ती झाली, शासन प्रशासन त्यावर काम ते ड्युटी त्यांचं हे करतात, पण याच्या व्यतिरिक्त न्याय मंडळ, न्यायिक अधिकारी देखील याच्यावर एक कोर कमिटी गठीत करून की ज्या ठिकाणी एखादी आपत्ती झाली आहे, जी मानवनिर्मित असो या कुठली असो, ही आपत्ती झालेली आहे तर या आपत्तीचं निवारण कसं करायचं या संदर्भात एक कोर कमिटी करून जी शासन प्रशासनाची व्यवस्था कार्यरत आहे का, यामध्ये न्यायिक अधिकारी असतात, ऍडव्होकेट्स असतात, डॉक्टर असतात, काही स्वयंसेवी संघटना असतात, यांची कोर कमिटी करून जे पीडित लोक आहेत, मग आपत्तीमध्ये कुणाचं जीवितहानी होते, कुणाचं घरं पडल्या जातात, ही कुटुंब विस्थापित होते, मग अशा लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत की त्यांच्या घर भोजनाची व्यवस्था करणं, एखाद्या गाव असताना महामार्ग लोक इथं राहू शकत नाहीत, मग त्यांची बाहेर एका ठिकाणी कुठेतरी टेम्पररी व्यवस्था करणं, मुलं आहेत तर मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था करणं, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणं, बायलांची व्यवस्था करणं, काही लोकांचा त्यामध्ये रोजगार बुडालेला आहे, एखाद्याचं समजा दुकान कुठला व्यवसाय करत असेल ते व्यवसाय जळालेला आहे, तर त्याचे देखील त्याच्या व्यवसायाला पुनर्त्याला प्रस्थापित करण्यासाठी हा 2010 कायदा स्कीम आहे। तर या अनुषंगाने हा ऍक्ट आहे। यामध्ये प्रमुख बाबी की हा जो ऍक्ट आहे हा ऍक्ट विधिक सेवा प्राधिकरण 1987-12 हा बनवलेला आहे, या अंतर्गत हा कार्यरत आहे। यामध्ये बेसिक काही गोष्टी आहेत की आपल्या ज्या ठिकाणी आपत्ती होते यामध्ये जे पीडित व्यक्ती आहे, जे पीडित व्यक्ती सरकारी आणि निमशासकीय, शासकीय आणि निमशासकीय लोकांद्वारे त्या पीडित लोकांची मदत करण्यासाठी सुनिश्चित करणं, आपण बऱ्याच वेळेस पाहिलं असेल कोरोनाच्या काळामध्ये काही आपण व्हॉलेंटियर फोर्स म्हणतो किंवा स्वयंसेवक म्हणतो, पोलिसांच्या मदतीने आपल्या गावातले काही आपण लोक दिले होते, अशा पद्धतीने काही स्वयंसेवी लोकांची त्यांना मदत करणं। दुसरं यामध्ये की एखादा व्यक्ती आहे की काही लोकांना तात्काळ मदत देणं, एखाद्याच्या घरामधलं संपूर्णच काही अन्न धान्य, त्याचे डॉक्युमेंट सगळेच जळालेले आहेत, मग याला तात्काळ काय सुविधा पुरवणं की त्याला सध्या गरज काय, त्याला घरातून वापरण्यासाठी कपडे, त्याला भांडे किंवा त्याला भोजनाची जी व्यवस्था आहे ती देणं, ही तात्काळ व्यवस्था त्यांना पुरवणं, मेडिकलची असेल, यानंतर ज्या
राहत सामग्री त्यांना जे व्यवस्थित पुरवल्या जातात ते व्यवस्थित पुरवल्या जातात का नाही याची देखील देखभाल करतो. माहिती आणि मार्गदर्शन दिलं जातं. तर या कायदेविषयी समिती आणि लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी यांच्या थ्रू आपल्याला कायदेविषयी माहिती जनजागृती प्रसार हे करण्याचं काम ही विधी सेवा समिती करते. तर त्याचबरोबर हे करताना महिला असो वृद्ध व्यक्ती असो वेगवेगळ्या विषयावर जे आम्हाला विषय ठरवून दिलेले असतात त्या विषयावर सखोल मार्गदर्शन केलं जातं. याच्यामध्ये आम्ही मार्गदर्शन करताना ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती कमी आहे किंवा आपण म्हणू शकतो की उत्पन्नाचं साधन 30,000 खाली आहे किंवा 30,000 तशा लोकांना आपण विधी सेवा समिती प्रत्येक तालुक्या जिल्हा ठिकाणी असते त्या विधी सेवा समितीकडून त्यांना एक मोफत जो कायदेविषयी सल्ला किंवा कायद्याला लागणारी जी फीस आहे किंवा न्यायालयीन फीस ही सगळी ही लीगल सर्व्हिसेस पुरवते. परंतु त्यांच्या अटी व नियमाचं पालन करूनच ह्या गोष्टी केल्या जातात. आर्थिक दुर्बल घटक मागासवर्गीय घटक या सर्व अटी व नियमाचं पालन करून या सर्व्हिसेसचा आपण आपल्याला लाभ घेता येतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला विषय जो देण्यात आलेला आहे शिनीर विद्यज्ञ झडेन कादरी साहेब हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असून ते अध्यक्ष भाषण करतील. त्याचबरोबर वक्ते म्हणून आपल्याला श्री वेडेकर साहेब यांच्याकडे विषय दिलेला आहे नालसा सर्व्हिसेस. म्हणजे मी सांगितलं आहे तुम्हाला आता जे ज्या स्कीम आहे तो विषय आहे डिझास्टर विक्टिम थ्रू लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी. म्हणजे एखाद्या फिर्यादीस किंवा महिला असो पुरुष असो एखाद्या आपण आपल्या खेड्यापाड्या ठिकाणी तो विषय होत नाही पण शहरी ठिकाणी एखाद्या मुलीवर एखाद्या स्त्रीवर ऍसिड अटॅक असतो बाकी इतर काही गोष्टी असतील अत्याचार असो त्यांच्यावर त्यांना झालेल्या लीगल अथॉरिटीकडून कोणकोणत्या सर्व्हिस दिली जाते कोर्टाकडून किंवा गव्हर्नमेंटकडून त्यांना एक त्यांचा आता तो असा अशा एखाद्या वेळेस आपण पाहिले कोरोनाच्या काळामध्ये काही कुटुंबातील व्यक्ती मुंबईला राहिले पुण्याला राहिले ही शासनाची जबाबदारी होती की जे जे कुटुंब विस्थापित आहेत त्या कुटुंबाचं पुन्हा पुनर्मिलन करणं की त्यांच्या कुटुंबाच्या समजा कुठं मुंबईला लोक कामाला पण त्यांची गावाकडे आणण्याची व्यवस्था करून ट्रॅव्हलिंग करून त्यांना त्यांच्या गावी पोहोचणं ही या पद्धतीची त्यांची मदत करणे. तसेच जे पीडित व्यक्ती आहेत की त्यांना जर काही महामारीमध्ये रोग झाला असेल काही की त्यांची देखभाल करणं त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणं मुलांना जे जे आवश्यक गोष्टी आहेत या व्यवस्था करणं काही लोकांचे जे समजा आपत्तीमध्ये काही वेळेस आपण भूकंप पाहतो की किलरी आपल्याकडे जे ज्या नैसर्गिक आपत्तीमधून आपण पाहतोय कोरोना महामारी सोडली त्याच्या अगोदर किलरीचा भूकंप झाला तर त्यावेळेस या पद्धतीने काय केलं होतं की त्याच अनुषंगाने ज्या किल्लरीच्या ठिकाणी भूकंप झाला शासनाने प्रशासनाने व ज्या गैरसामाजिक संघटना आहेत यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांची भोजनाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था त्यांना टेम्पररी घर करण्याची आवास करण्याची जी मदत केली होती ही मदत त्यांना प्रोव्हाइड करणं आणि याच अनुषंगाने किंवा आपल्या पाहतो की समजा एखाद्या गावामध्ये आता माणसाची व्यवस्था होतेच परंतु आपल्या गावातील काही जनावरे देखील असतात गाई म्हशी जे आहेत मग यांचे देखील त्यांच्या भोजनाची त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणं त्यांना चारा उपलब्ध करून देणं ही देखील काळजी घेणं यामध्ये काय होते की बऱ्याच अंशी मग काही वेळेस एखाद्या वेळेस आपण पाहिले की गेल्या वेळेस 2020 कोल्हापूरला पूर आला होता की त्या कुटुंबातल्या घरातलं सगळंच पाण्यामध्ये वाहून घेतलं अक्षरशः घरातले त्यांचे डॉक्युमेंट बी आहेत मग काही वेळेस काय होते प्रत्येक डॉक्युमेंट त्यांचे गहाळ झाले त्यांचे आधार कार्ड असतील राशन कार्ड असतील मग अशा वेळेस या स्कीम अंतर्गत त्या लोकांना त्यांचे परत राशन कार्ड बनवणे परत त्यांचे आधार कार्ड बनवणे वेगवेगळे जे सर्टिफिकेट असते हे त्यांना प्रोव्हाइड करणे पुनश्च त्यांना सामाजिक याच्यामध्ये प्रोव्हाइड करणे हे त्याचा यानंतर की जे व्यक्ती आहे समजा मग स्वतःला असेल त्यांच्या घरात सगळं सामान गेलं असेल किराणा दुकान गेलं असेल तर मग अशा व्यक्तींना पुनश्च बँकेमार्फत त्याला त्याचं उद्योग उभारण्यासाठी या स्कीम मार्फत बँकेला संबंधित बँकेशी चर्चा करून समन्वय करून मॅनेजरशी त्या संबंधित व्यक्तीचा जो रोजगार बुडालेला आहे तो रोजगार पुन्हा त्याला कर्ज स्वरूपात उपलब्ध करून त्याचा पुन्हा रोजगार स्टँड करणं हे देखील तर ही जी स्कीम आहे बऱ्याचशा लोकांना या गोष्टी माहीत नाहीत. आपण पाहतो की जनरली गेले की कुठलीही अशी आपत्ता झाली सर्वप्रथम आपण तहसीलदार असेल एसडीएम असेल
कलेक्टर असेल किंवा पॉलिटिशियनला आपल्या गावात किंवा इतर ठिकाणी कुठेही काय असं मानवी नागरिकांना सांगायचं असेल तर चांगलं प्लेस निवडणं आवश्यक आहे. ठिकाण चांगलं ठिकाण निवडणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने या यांनी विठ्ठल रुक्माई मंदिराचं इथं ही सभा नियोजित केली. मला आनंद झाला कारण अशा ज्या गोष्टी आहेत जनतेच्या फायद्याच्या ज्यामध्ये जनतेला लाभ होतो ज्यामध्ये जनतेला काही ज्ञान मिळतं ते प्रामाणिकपणानं निर्गुण मनानं आपण आपल्या नागरिकांना आपल्या लोकांना आपल्या गावकऱ्यांना सांगणं जरुरी आहे. कारण त्याच्याशिवाय आपल्या समाजामध्ये आपल्या सुधार होणार नाही. आपण सर्व जाती धर्माचे लोक प्रेमानं सुखानं एकमेकाला सहाय्य करून इथं राहतात. हा आनंदाची गोष्ट. हीच बाब आपण शहरात गावात राज्यात पूर्ण भारत देशामध्ये आपण जर अशा प्रमाणे राहिलो तर या ठिकाणी खरोखरच आपला देश प्रगतीपर जाईल त्याबद्दल काही शंका नाही. या ठिकाणी विशेष अशा या बैठकीमध्ये मला काही गोष्टी सांगणं फार आवश्यक आहे की बाबा गावामध्ये काही भांडणं असतात. शेतीचे भांडण असते, बांधुऱ्याचे भांडण असते, वाटणीचे दावे असतात, वाटणी मागतात किंवा मारामारी असते. जे काही जे सुलभ कारणावरून होतात ते भांडणं होऊ नये त्यासाठी तंटामुक्त या ठिकाणी आहेत. पण त्या ठिकाणी जर जमलं नाही तर कोर्टात आपण जातो, त्या ठिकाणी न्याय मागतो. अशा वेळेस सगळ्या लोकांचा वादीचा प्रतिवादीचा फिर्यादीचा आणि आरोपीचा खर्च वाया जातो, वेळ वाया जाते. या सर्वासाठी एक नासा आणि ह्या राष्ट्रीय विधी सेवा सभेची प्राधिकरण यांनी दर प्रत्येक वर्षामध्ये दोन किंवा तीन असे लोक अदालत ठेवले जातात. त्या लोक अदालतीमध्ये लोकांना समजावून सांगून आपसातले तंटे मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. बरेचसे केसेस संपतात आणि त्याचा फायदा सर्व दोघांना वादी आणि प्रतिवादीला होतो. अशाच प्रकारची उद्या आपल्या परतूरला न्यायालयामध्ये 13 तारखेला लोक अदालत आहे. त्या लोक अदालतीमध्ये आपण आपल्या इथले काही भांडण तंटे असेल तर ते एक मतानं. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.